आरती सॉरी माझी चूक झाली. त्या माणसाने माझ्या आईला आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मा त्यामुळे पोलिसात खोटी साक्ष दिली. आरती प्लीज सर्व विचार कर. तुझ्या घाबरून राहण्यामुळे एक बाई अडचणीत आली आहे, जिने तुझ्या वाईट काळात तुझी मदत केली, जिने माणुसकी म्हणून हे सगळं केलं, तिलाच तू जेलमध्ये टाकतेस. हे बघ आरती, घाबरून का होईना, तू अशा माणसाला पाठीशी घालतेस की जो उद्या उठून दुसऱ्या कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करायला मागे पुढे बघणार नाहीये. हे बघ आरती, गुन्हा करणारा इतकाच, गुन्हा लपवणारा सुद्धा गुन्हेगार असतो. आणि तुझ्यासारखंच त्याने किती किती मुलींना फसवलं असेल. तू एक चांगली मुलगी आहेस, दुसऱ्या कोणासोबत असं होऊ नये म्हणून मी हे सगळं सांगतोय तुला. प्लीज आरती, तुला हे सगळं भोगावं लागू नये म्हणून मी बोलतोय. हे बघ, प्रायश्चित्त म्हणून तरी बोल. आरती मला माहिती आहे माझ्या बायकोची काहीच चूक नाही आहे, मला फक्त ते सिद्ध करायचं आहे आणि त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे. आता तूच ठरव तुला कोणाची साथ द्यायची, चांगल्याची की वाईटाची. तो सांग काय म्हणाली सागरला. मी नाही. सांग मग. कुठल्या दळभद्री दिवशी तुझी माझी भेट झाली ना मला कळतच नाही. दुबई मध्ये सुद्धा तू माझ्याशी खोटा बोललास. आता बोल, कोण खोटं बोलत होत, कोणी कोणावर आरोप लावला होता? आता कळलं सगळ्यांना? मुक्ता खरं बोलत होती आणि कार्तिक खोटा. त्यानेच मुक्तावर हात टाकला. सागर्या थांबाई, तू तुझ्या घाणेरड्या हातांनी माझ्या बायकोला स्पर्श केलास म्हणून. माझ्या बहिणीचा विश्वासघात केलास म्हणून. आणि ही माझं घर मोडायला निघाला होतास म्हणून. माझ्या बहिणीचा हात तुझ्या हातात दिला ना तेव्हा वाटलं नव्हतं एवढा नीच माणूस असेल तू. आणि तुला काय वाटलं रे, तुझ्यासारख्या फालतू माणसाच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवेल? देवाने जरी सांगितलं असतं ना तरी त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवला नसता मी. सावणी नाहीये काय मुक्त, माझी बायको.